हिंगोलीहून वसमतकडे येत असताना भेंडेगाव रेल्वे क्रॉसिंगजवळ जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या वाहनाचा ताफा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी अचानक अडवलाय. त्यानंतर आंदोलकांनी या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाच्या मागणीचं निवेदन जयंत पाटील यांना दिलं. दरम्यान आज दुपारी झालेल्या या आंदोलनाबाबत प्रशासनाला पूर्वकल्पना नव्हती, त्यामुळे ताफा अडवताच चांगलाच गोंधळ उडालाय. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा ताफा हिंगोलीहून वसमतकडे नियोजित कार्यक्रमासाठी येत होता. यावेळी भेंडेगाव रेल्वे क्रॉसिंग जवळ संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अचानक ताफ्यासमोर येऊन घोषणाबाजी केली. यावेळी कार्यकर्ते घोषणाबाजी करत असल्याचं पाहून ताफा थांबला आणि यानंतर जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांनी गाडीतून बाहेर येत आंदोलकांशी संवाद साधलाय. दरम्यान आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाची मागणी केली. त्यानंतर आंदोलकांनी मंत्र्यांना निवेदन दिलं आणि आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील महागावकर, ज्ञानेश्वर माखणे, विजय डाढाळे, नितीन भोसले, आलोक इंगोले आदींचा सहभाग होता. यावेळी संभाजी ब्रिगेडनं गनिमी काव्यानं केलेल्या या आंदोलनामुळे एकच गोंधळ उडाला होता. मात्र दोन्ही मंत्री आणि आंदोलक यांच्यात संवाद झाल्यानंतर निवेदन देण्यात आल्यानं पोलीस प्रशासन यंत्रणाही तणावमुक्त झाली.